नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत मॅट्रिक्स अरेंजमेंटवर आधारित काही सराव प्रश्न आणि हे प्रश्न सोडवण्यासाठीच्या ट्रिक्स. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, हा प्रश्न नाबार्ड बँक ऑफिसर एक्झामिनेशनमध्ये विचारलेला आहे. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून प्रश्न क्रमांक 1 ते 5 ची उत्तरे द्या. ए बी सी डी ई एफ आणि जी हे 7 मित्र अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये शिकत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी 7 मित्र आहेत आणि हे 7 मित्र इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये शिकत आहेत. तर आपल्याला आता या ठिकाणी मांडणी अशा पद्धतीने करता येईल. विद्यार्थी ए बी सी डी ई एफ आणि जी आणि हे इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये शिकत आहेत. या सर्व शाखा या प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत. आता या सर्व शाखा आपण ह्या दुसऱ्या कॉलममध्ये लिहून घेऊ. आता यासोबत अजून कोणता व्हेरिएबल दिलेला आहे का हे पण आपण पाहून घेऊ. आता इथपर्यंत आपण आलेलो होतो की या वेगवेगळ्या शाखेमध्ये शिकत आहेत, आता पुढे दिलेलं आहे, परंतु ते त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. त्याच क्रमाने असतील असं आवश्यक नाही. कॉमनली अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये हे वाक्य असतं. मित्रांनो, ह्या ब्रांचेस किंवा ह्या ज्या शाखा आहेत ह्यासुद्धा आपण एका ठिकाणी नोट करून घेऊ. म्हणजे आपल्याला जशा जशा त्या ब्रांचेस किंवा शाखा निश्चित होतील तसा आपल्याला त्या ठिकाणी राऊंड करता येईल. मागील प्रश्नामध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने माहिती ही लिस्ट आऊट केलेली होती. तर मी या ठिकाणी ह्या ब्रांचेस लिस्ट आऊट करून घेतो. मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. तर ह्या ब्रांचेससुद्धा मी या ठिकाणी लिस्ट आऊट करून घेतलेले आहेत. आता पुढे दिलेलं आहे, प्रत्येकजण एक्स, वाय आणि झेड यापैकी एका महाविद्यालयामध्ये शिकत आहे. 3 महाविद्यालये आहेत, एक्स, वाय आणि झेड. म्हणजे यामध्ये दुसरा व्हेरिएबल काय असणार आहे? तर इथे आपल्या लगेच लक्षात येईल, पहिला व्हेरिएबल असणार आहे शाखा इंजिनिअरिंगच्या आणि दुसरा व्हेरिएबल असणार आहे ते म्हणजे महाविद्यालय. तर अशा पद्धतीने आपण 2 कॉलम या 2 व्हेरिएबलसाठी आता तयार करून घेतलेले आहेत. अजून एखादा व्हेरिएबल आहे का नाही पुढे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आता हे वाक्य होतं, प्रत्येकजण एक्स, वाय आणि झेड यापैकी एका महाविद्यालयात शिकत आहे. त्यानंतरचं वाक्य आहे, या 7 मित्रांपैकी प्रत्येक महाविद्यालयात कमीत कमी 2 जण शिकत आहेत. या 7 पैकी या 3 महाविद्यालयामध्ये कमीत कमी किती जण शिकत आहेत? तर 2 जण. म्हणजे कमीत कमी 2 असं म्हटलं तर जास्तीत जास्त किती होऊ शकतात? तर जास्तीत जास्त मॅक्सिमम इट विल बी 3. मॅक्सिमम किती असू शकतं ते? तर 3 असू शकतं. कारण 3 पेक्षा जास्त जर आपण एखाद्या कॉलेजमध्ये निश्चित केलं किंवा 3 पेक्षा जास्त विद्यार्थी एखाद्या कॉलेजमध्ये शिकत असतील तर त्यावेळी बाकीच्या कॉलेजमध्ये 2 पेक्षा कमी विद्यार्थी येतील. तर त्यामुळे कमीत कमी 2 हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त 3 असू शकतं हे आपलं कन्क्लुजन आहे. आता त्यानंतर पुढचं वाक्य आहे, डी हा एक्स महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखेत शिकत आहे. तर मित्रांनो, डी या विद्यार्थ्याविषयी माहिती दिलेली आहे, तो एक्स या महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये शिकत आहे. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही शाखा निश्चित झालेली आहे. तर याला आपण राऊंड करून घेतला. आता त्यानंतर जो केमिकल इंजिनिअरिंग शाखेत शिकत आहे तो झेड या महाविद्यालयात शिकत नाही.
मित्रांनो, यावरून कोणता विद्यार्थी केमिकल इंजिनिअरिंगला आहे हे निश्चित होत नाही, त्यामुळे या टेबलच्या बाजूला आपण ही माहिती मांडून घेऊ. जो केमिकल इंजिनिअरिंग शाखेत शिकत आहे तो झेड या महाविद्यालयात शिकत नाही, तर झेडच्या समोर आपण क्रॉस मार्क करून घेतला. आता त्यानंतर आहे एफ, हा फक्त बी बरोबर वाय महाविद्यालयात एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शाखेत शिकत आहे. एफ हा विद्यार्थी वाय महाविद्यालयात एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शाखेत शिकत आहे आणि तो बी या विद्यार्थ्याबरोबर, फक्त बी या विद्यार्थ्याबरोबर वाय या महाविद्यालयामध्ये शिकत आहे. तर बी या विद्यार्थ्याचं महाविद्यालयसुद्धा या ठिकाणी वाय आहे आणि या ठिकाणी फक्त बी बरोबर शिकत आहे म्हणजे वाय महाविद्यालयामध्ये एकूण विद्यार्थी या 7 पैकी 2 आहेत हे निश्चित झालं. आता एक्स आणि झेडमध्ये एका महाविद्यालयामध्ये 2 असतील आणि एका महाविद्यालयामध्ये 3 असतील. कोणत्या महाविद्यालयामध्ये 3 आहेत हे अजून निश्चित होऊ शकत नाही. आता मात्र वाय या महाविद्यालयाचा जो आकडा जास्ती जास्त आहे तो आता रीच आउट झालेला आहे, याच्यापेक्षा जास्त या 7 पैकी कोणीही नसेल. त्यानंतर पुढचं वाक्य आहे ए हा एक्स महाविद्यालयात शिकत नसून तो सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेत शिकत नाही. ए या विद्यार्थ्याविषयी नकारात्मक अशी वाक्य दिलेली आहेत की ए हा एक्स या महाविद्यालयात शिकत नाही. ए हा विद्यार्थी एक्स या महाविद्यालयात शिकत नसून तो सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेत सुद्धा शिकत नाही. त्यानंतरचं वाक्य आहे ई हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेत शिकत असून तो एक्स या महाविद्यालयात शिकत नाही. तर ई हा कॉम्प्युटर या शाखेमध्ये शिकत आहे परंतु तो एक्स या महाविद्यालयामध्ये शिकत नाही. आता ब्रांचेस ज्या निश्चित झालेल्या आहेत, ज्या शाखा निश्चित झालेल्या आहेत त्यांना राऊंड करून घेऊ आपण. कॉम्प्युटर ही शाखा निश्चित झालेली आहे, राऊंड करून घेऊ. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शाखा निश्चित झालेली आहे, यालासुद्धा राऊंड करून घेऊ. तर आपण या वाक्यामध्ये होतो की ई हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेत शिकत असून तो एक्स या महाविद्यालयामध्ये शिकत नाही. त्यानंतरचं वाक्य आहे जी हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या शाखेत शिकत असून एक्स या महाविद्यालयामध्ये शिकत नाही. तर जी हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या शाखेमध्ये शिकत आहे परंतु जी हा सुद्धा एक्स या महाविद्यालयामध्ये शिकत नाही. तर इलेक्ट्रॉनिक्स ही शाखासुद्धा आता निश्चित झालेली आहे. आता त्यानंतरचं वाक्य आहे एक्स या महाविद्यालयात मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेत कोणीही शिकत नाही. तर एक्स या महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल किंवा सिव्हिल या दोन्ही शाखांमधील विद्यार्थी या 7 पैकी शिकत नाही. तर हे सुद्धा मी क्रॉस मार्क करून घेतलं. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती वाचलेली आहे. जी माहिती या टेबलमध्ये भरणं शक्य आहे ती माहिती भरलेली आहे. जी माहिती टेबलमध्ये भरणं शक्य नाही ती आपण बाजूला नोट करून घेतलेली आहे. आता या सर्व माहितीचा आपण एकत्रितपणे विचार करूया. आता मित्रांनो, या ठिकाणी अशी माहिती आहे की ए हा विद्यार्थी एक्स या महाविद्यालयामध्ये शिकत नाही. ई हा विद्यार्थी एक्स महाविद्यालयामध्ये शिकत नाही. आणि या ठिकाणी किती विद्यार्थ्यांचं महाविद्यालय निश्चित करायचं राहिलेलं आहे, तर ए, सी आणि जी. जी बाबतची सुद्धा माहिती दिलेली आहे की हा एक्स या महाविद्यालयामध्ये शिकत नाही. तर ए, ई आणि जी हे तिघेही एक्स महाविद्यालयामध्ये शिकत नाहीत. तर एक्स महाविद्यालयात कोण शिकत असेल, तर नक्कीच सी हा विद्यार्थी एक्स महाविद्यालयामध्ये शिकत असेल. आता एक्स या महाविद्यालयामध्ये 2 विद्यार्थी शिकत आहे हे आत्तापर्यंत निश्चित झालेलं आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी 3 शाखा ज्या आहेत त्या निश्चित करायच्या राहिलेल्या आहेत आणि त्या आहेत मेकॅनिकल, केमिकल आणि सिव्हिल. आणि या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे की एक्स महाविद्यालयामध्ये जो विद्यार्थी शिकत आहे तो मेकॅनिकल किंवा सिव्हिल
ह्या शाखांमध्ये शिकत नाही. तीनपैकी मेकॅनिकल आणि सिव्हिल ह्या दोन आहेत आणि तिसरी आहे केमिकल. तर यक्स या महाविद्यालयामध्ये शिकणारा विद्यार्थी हा मेकॅनिकल किंवा सिव्हिल शाखेमध्ये शिकत नाही तर निश्चितपणानं मग तो केमिकल या शाखेमध्ये शिकत असेल. तर या ठिकाणी सी हा विद्यार्थी केमिकल या शाखेमध्ये शिकत असेल. आता मित्रांनो, या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे की वाय या महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त दोन विद्यार्थी शिकत आहेत, ए त्यानंतर ई आणि जी. हे तिन्ही विद्यार्थी यक्स या महाविद्यालयामध्ये शिकत नाहीत. तर निश्चितपणाने वायची कॅपॅसिटी ही जास्तीत जास्त दोन आहे. यक्समध्ये ए ई आणि जी हे तिघेही शिकत नाहीत. तर निश्चितपणानं या तिघांचं महाविद्यालय हे झेड असेल. तर एचं महाविद्यालय झेड, ईचं महाविद्यालय झेड आणि जीचं महाविद्यालयसुद्धा झेड असणार आहे. आता त्यानंतरची माहिती आहे की ए हा विद्यार्थी सिव्हिल या शाखेमध्ये शिकत नाही. दोनच शाखा निश्चित करायच्या राहिलेल्या आहेत, मेकॅनिकल आणि सिव्हिल. तर ए हा सिव्हिल शाखेमध्ये शिकत नाही तर निश्चितपणाने तो मग मेकॅनिकल शाखेमध्ये शिकत असेल आणि बी हा शेवटी सिव्हिल या सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये शिकत असेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दिलेल्या या माहितीवरून या सर्व विद्यार्थ्यांची शाखा आणि त्यांचं महाविद्यालय हे निश्चित केलेलं आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 1 ते 5 या दिलेल्या किंवा हा जो मिळवलेला टेबल आहे या टेबलवरून सोडवण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणता विद्यार्थ्यांचा समूह हा झेड महाविद्यालयातील दर्शवित आहे. तर झेड महाविद्यालयामध्ये कोणते विद्यार्थी आहेत, ए आहे, त्यानंतर ई आहे आणि जी आहे. तर ए ई जी, तर पर्याय डी मध्ये उलट्या क्रमाने दिलेला आहे जी ई ए, म्हणजे या ठिकाणी पर्याय डी हा बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयात सी शिकत आहे. तर सी हा विद्यार्थी यक्स महाविद्यालयात शिकत आहे, त्यामुळे पर्याय ए हा येथे बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे. ए सिव्हिल झेड, ए मेकॅनिकल आहे, चुकीचा आहे, त्यामुळे हा पर्याय. बी आहे बी केमिकल वाय, तर बी सिव्हिल वाय, तर हे चुकीचं आहे. इथं केमिकल आहे तर हे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. सी पर्याय सी केमिकल झेड, सी केमिकल परंतु महाविद्यालय चुकीचं आहे, महाविद्यालय झेड दिलेलं आहे, त्यामुळे हा सुद्धा चुकीचा आहे. त्यामुळे पर्याय डी हा येथे बरोबर असेल, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणत्या शाखेत बी शिकत आहे. तर बी हा सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये शिकत आहे, त्यामुळे पर्याय सी हा येथे बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, केमिकल इंजिनिअरिंग शाखेमध्ये कोण शिकत आहे. तर केमिकल इंजिनिअरिंग शाखेमध्ये सी हा विद्यार्थी शिकत आहे, त्यामुळे पर्याय बी हा येथे बरोबर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मॅट्रिक्स अरेंजमेंटवर आधारित आपण आजच्या भागामध्ये सुद्धा एक सराव प्रश्न पाहिला. या प्रश्नामध्ये काही माहिती दिलेली होती आणि त्या माहितीवरून प्रश्न क्रमांक 1 ते 5 हे आपण सोडवले. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षेशी निगडीत माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.